नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी आहे पीक विमा मंदूर झालेल्या शेतकऱ्यापासून दूर राहते स्ट्रीट आलेलं नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे पीक विमा मिळणार का नाही मिळणार ह्या व्हिडिओमध्ये सांगितला आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो आज आपण पीक विम्याबद्दल संपूर्ण माहिती घे घेणार आहोत चॅनलवर नवीन असा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा अकोला जिल्ह्यात सकंड संकट कुठलेही असो सर्वप्रथम त्याचा फटका बसतो तो सर्वसामान्यात शेतकऱ्यानंतर कोरोनाचा सर्वाधिक परिणाम घटकावर झाला त्यापेक्षा कृत्रिम संकट या शेतकऱ्यांना मारक ठरत आहे कृषी हंगाम दोन हजार एकोणीस वीसमध्ये अतिवृष्टीत नुकसान आले शेतकऱ्यांसाठी पीक मंजूर होण्यास संकटाच्या काळात त्यांना आधार मिळाला नाही खरीप हंगाम दोन हजार एकोणीस वीसमध्ये अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची जबाबदारी ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीकडे देण्यात आली होती सोयाबीन मूग तूळ उडीद तीळ हायब्रिड ज्वारी पिकासाठी शेतकऱ्यांनी विमा उतरला होता पीक हाती येतात असताना जिल्ह्यातील अतिवृष्टीचा तडका बसला शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले जिल्हा प्रशासनाकडून तातडीने सर्वे करून झालेल्या नुकसानीचे अहवाल शासनाकडे पाठवण्यात आले त्यानुसार सोयाबीन व पीक विमाचा विमा शेतकऱ्यांना मिळाला मूग उडी तूर तीळ उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे दू नुकसान होऊनही त्यांना पीक विम्यातून नुकसान भरपाई देण्यात आला नाही आज कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे त्यात नवीन खरीप हंगामाच्या तयारीची चिंता त्याला आहे असे असताना हक्काच्या पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे जिल्हा परिषद सदस्यांचे मुख्यमंत्र्याला पात्र शेतकऱ्यांना झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईसाठी पीक विमा मंजूर झालेला असताना केवळ प्रशासकीय उदांसहीतेमुळे त्याचा लाभ शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही ही, ही बाब थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आणून देण्यासाठी शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळा यासाठी शिवसेना उपजिल्हा प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातरकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले त्यात त्यांनी शेतकऱ्यांना तातडीने न्याय देण्याची विनंती केली अग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीला आदेश देऊन शेतकऱ्याच्या पीक विम्याची रक्कम मिळवून देण्याची विनंती दातरकर यांनी केली अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ होता मित्रांनो पे किमा संदर्भात अपडेट होती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा चॅनलवर नेला असेल तर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र